आणि इनसाइड स्टोरी मध्ये आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहायची आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द झालाय. घाना या देशात ते जाणार होते. या दौऱ्यात पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला हजेरी लावणार होते. मात्र हा दौरा आता अचानकपणे रद्द करण्यात आलाय. दौरा रद्द करण्याचं कारण देखील अस्पष्ट आहे. दौरा का रद्द झालाय याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा दौरा अचानकपणे रद्द करण्यात आल्याचं कळतंय. राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यासाठी जाणार होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एकीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी आहे, त्याबाबत काय होणार याची तमाम महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे. याकडे लक्ष लागलेलं आहे, ते देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये राहुल नार्वेकरांचा दौरा जर रद्द होत असेल तर यातनं अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुळात घानातील राष्ट्रकुल परिषदेला ते जाणार होते, तो दौरा आता अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामागे नेमकं हेच कारण आहे का आमदार अपात्रतेचं सुनावणीचं कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे